मिलिनीकरण, मिलिनीकरण, मिलिनीकरण। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। हम है हिंदुस्तानी, हम है हिंदुस्तानी, हम है हिंदुस्तानी, हम है हिंदुस्तानी, है हम है हिंदुस्तानी। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। कारगिल बोले, कारगिल बोले, जय श्री राम। कारगिल बोले, जय श्री राम। श्री कश्मीर बोले, जय श्री राम। अयोध्या बोले, जय श्री राम। अरे बम्बई बोले, जय श्री राम। बम्बई बोले, जय श्री राम। विलीनीकरण, 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 विलीनीकरण। एक मराठा, डंके की चोट पे, डंके की चोट पे। एससी महामंडळाचे राज्य शासन, विलीनीकरण भारत पाहिजे। असा आहे, आम्ही जय श्री राम, हम हिंदुस्तानी, ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाचा गजर करत आहोत। फुले शाहू आंबेडकरांचा गजर करण्याची मुभाच माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिली। केवळ आम्ही असे या देशाला एकात्मतेत एका संघटितपणे बांधून ठेवण्याच्या घोषणा आम्ही देत आहोत, आणि त्यामुळेच सरकार आमच्याशी पाकिस्तानी अतिरेक्यांसारखं वैऱ्यांसारखं वागत आहे। हे अत्यंत निंदनीय आहे। आमचं म्हणणं नाही की त्यांनी ममता बॅन ज्यावेळेस मुंबईत आल्या त्यांचं त्यांनी आदरातिथ्य राखावं नाही राखावं त्यांचा तो अधिकार आहे, परंतु आज ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या संबंधानं असं वाटलं होतं आज तरी सरकारच्या डोक्यात प्रकाश पडेल। सरकार या अर्धपोटी उपाशी राहणाऱ्या एसटी महामंडळाच्या कष्टकऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीबाबत बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे या पटांगणात येऊन आझाद मैदानाच्या बोलेल, किमान माऊलीच्या विचारांना तरी प्रकाश पडेल, परंतु ते पडलेला नाही। आणि म्हणून आम्ही सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रातल्या जे कोणी अभंगाचे अभ्यासक आहेत, संत साहित्याचे अभ्यासक आहेत आणि विठ्ठल रुक्माईचे भक्त आहेत, माऊलींचे भक्त आहेत, त्यांच्यापर्यंत विलीनीकरणाचा लढा हा कशा प्रकारे हिंदुस्तानियांचा लढा आहे, हा कशा प्रकारे सांस्कृतिक लढा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये आर्टिकल 21 खाली जे तत्व दिलं आणि प्रतिष्ठेनं जगण्याचं तत्व सांगितलं, मग अनिल परबांच्या ड्रायव्हरला जर जो पगार असेल
जो तो पगार जर मुख्यमंत्री उद्धव यांच्या ड्रायव्हरला जो पगार असेल तोच पगार एसटी महामंडळाचा कष्टकरी जो शेवटच्या गावापर्यंत जातो शेवटच्या भाजीपाले विकणाऱ्याला घेऊन येतो शेतकऱ्यांना शेतमजुराला दुधाच्या डब्याला घेऊन येतो त्यांच्यासाठी का नाही असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा लढा नेऊ आणि आम्हाला माहित आहे तळपायावर उभा राहून 40-42 भगिनींचा कुंकू पुसल्याच्या नंतर सुद्धा मंत्री त्यांच्या घरी गेले नाही अधिकारी त्यांच्या घरी गेले नाही अशा कष्टकऱ्यांच्या विधवा पत्नींची माफी मागायला आणि तांडव करत राहिले आणि आनंदी उत्सवामध्ये नाचताना दिसले या संबंध बाबी निषेधार्य आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातला सामान्य माणूस संविधान प्रेमी माणूस सरकारला विद्यार्थी आणि प्रवासी संघटना सुद्धा सरकारला जा विचारत आहेत आणि नक्की सरकार तळपायावरून गुडघ्यावर येईल अशी मला खात्री आहे आणि जिंकणार संविधान जिंकणार एसटी महामंडळातला कष्टकरी होणार विलीनीकरण आणि पराभव होणार अनिल परब सारख्या मंत्र्यांचं जे की सामान्य शिवसैनिकासारखं त्यांचं वर्तन नाही समजते की उद्या एक बैठक बोलवली आहे परिवहन मंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या सेंट्रल मुंबई सेंट्रलच्या ऑफिसमध्ये त्यामध्ये मेस्मा लावण्याची शक्यता आहे एक लक्षात घ्या मेस्माच्या सगळ्यात जास्त केसेस चालवलेला मी वकील आहे या महाराष्ट्रामध्ये मेस्मा जर सगळ्यात अगोदर अभ्यास दिलेला असेल आणि योग्य पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयात त्या ऍक्टवर काम करणारा मी वकील आहे तुम्हाला सांगतो तुम्ही एक्स्ट्रा ज्युडिशियल अफेअर ठेवू शकत नाही या मुंबई उच्च न्यायालयाने 17 नोव्हेंबर 2021 आणि 22 नोव्हेंबर 2021 आदेशान्वये जे कष्टकरी दुःखामध्ये आहेत आणि मेस्मा कुणाला लागते ते महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगतो संपचा दुखवटा आहे आणि दुखवट्यामध्ये हिंदुत्वानुसार 45 दिवस बौद्धानुसार 90 दिवस चिंतन करण्याची मुभा इस्लामनुसार सुद्धा तशाच प्रकारची मुभा आमचे जे राईट टू एक्सप्रेशन आर्टिकल 19 अधिकार आहेत त्याच्यावर तुम्ही मेस्माच्या नावाखाली ठप्पा लावू शकत नाही त्याचं कारण असं आहे की गाडी आम्ही चालवायची की नाही आमच्या स्पष्टपणे ज्यांना तुम्ही निलंबनाच्या धमक्या दिल्या त्याच्यात आम्ही लिहिलंय आम्हाला डिप्रेशनमध्ये तुम्ही टाकलंय 40 आत्महत्या कारणीभूत आहेत मनस्थिती चांगली नाही अशा परिस्थितीमध्ये मेस्माचा कारवाई सुद्धा आम्हाला किती टक्के लागू पडते असा मी प्रश्न सरकारला आपल्या माध्यमातून विचारतो आणि जे लागू पडत नाही त्याची आम्ही चिंता करत नाही राहिला दुसरी बाब उद्या काही संघटनांना त्यांनी बोलवलंय कोण आहेत त्या संघटना रिकामे झालेले डब्बे एकही त्यांच्या सोबत कष्टकरी आहे का यादी जाहीर करा ज्यांच्या सोबत कुणी नाही बियाला कुणी एकही कष्टकरी नाही एसटी महामंडळातला कामगार नाही त्यांना बोलून आमच्या कष्टाच्या पैशातले चहा बिस्किटावर उडवा तुम्ही करत आहात ह्याचा सुद्धा हिशोब घेऊ आणि 300 जे गाड्या आहेत शिवशाही आणि शिवनेरी त्या गाड्या महामंडळाच्या नाहीत साठ्या लोट्यातल्या आहेत त्याची सुद्धा सीबीआयची इन्क्वायरी आम्ही मागत आहोत तुम्ही किती अन्याय करणार आज तुम्ही एसटी महामंडळाची एक बँक आहे सहकारी बँक त्या बँकेच्या मॅनेजरला पत्र पाठवून सांगितलं की या कष्टकऱ्यांचे जे कर्ज मंजुरी झाली त्यांना कर्ज देऊ नका हे किती मोठा ब्रिटिशांसारखा अत्याचार आहे या अत्याचाराच्या विरुद्ध सुद्धा आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तक्रार करणार आहोत सारी पाठ एकच की विलीनीकरणाचा लढा हा मेस्माने घाबरणार नाही मेस्मा आम्हाला लागू होत नाही भारत माता की जय आमची एकच मागणी हिंदुस्तानी हिंदुस्तानी हिंदुस्तानी